समाजाला शिवते सोशल फाउंडेशन सारख्या फाउंडेशनची नितांत गरज अंबिके संस्थापक चंद्रकांत कुरबेटी यांना रुपिका सहकारत्न पुरस्कार ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन उच्च पदावर काम करत असलेल्या प्रशांत घोडके व नाईकबा भंडारे यांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला येडूर येथील रुपिका कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो परंतु सहकार क्षेत्र राजकारणाविरहित असले पाहिजे सहकार क्षेत्रातील आत्मचिंतन करून ग्रामीण भागातील नव्या पिढीला या क्षेत्रात उतरवले पाहिजे तरच ग्रामीण भागाचा विकास होईल असे प्रतिपादन निपाणी येथील महात्मा बसवेश्वर सोसायटीचे संस्थापक चंद्रकांत कुरभेट्टी यांनी व्यक्त केले येडूर येथील रुपिका कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पहिल्या वार्षिक सभेत ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदाशिव बेळवी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सदलगेचे माजी आमदार कल्लापाना मगेंनावर बोरगावचे नगरसेवक अभय मगदुम हे होते प्रारंभी उपस्थितांचे स्वागत येडूर ग्रामपंचायत अध्यक्ष अमर बोरगावे यांनी केले तर संस्थापक अध्यक्ष अजय सूर्यवंशी यांनी संघाचा आढावा घेतला चार लाख चौतीस हजार दोनशे रुपयांचं शेअर भांडवल असून रिझर्व्ह फंड पंचवीस हजार आहे तर पस्तीस लाख सात हजार रुपयांचं कर्जाचं वितरण करण्यात आलं आहे फक्त दोनशे दिवसात संस्थेने एक कोटी अकरा लाखाच्या रुपयांच्या ठेवी संग्रहित केल्या आहेत रुपिका सोसायटी व सूर्यदूत डेअरी यांच्या वतीनं नफ्यातील काही भाग हा शिवतेच्या सामाजिक कार्यासाठी देण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली यावेळी माजी आमदार कल्लापांना मगेनावर व्याख्याते मनोज अंबिके चंद्रकांत कुरबेटे प्रशांत घोडके नाईकबा भंडारे दीपक इनामदार सुनील पवार प्रकाश कोकणे शेखर खरोशी बाबगोंडा पाटील चंद्रकांत तेलगे बजरंग भंडारे श्रीकांत बेडगे संतोष मठफती संतोष पाटील प्रशांत सावंत अनिल काकडे सुरेश मोहिते भरत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते महानकर न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी